स्मार्ट करिअर अकॅडमीचे सिंधुदुर्गातील काम अत्यंत चांगले ही शाबासकी आहे माजी IAS अधिकारी आणि देशाचे अधिकारी घडवणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांची। होय, सरकारी नोकरीचा राजमार्ग स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस सिंधुदुर्ग। स्मार्ट करिअर अकॅडमी सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळतेच असा दाखला आहे। गत 14 वर्षातला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 200 गावातील 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी देणारी संस्था स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस सिंधुदुर्ग देते पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण पात्रता 12वी, शासकीय नोकरी भरतीपूर्व फाउंडेशन कोर्स पात्रता 12वी, PSI, STI, MPSC राज्य सेवा प्रशिक्षण पात्रता पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थी। स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस सिंधुदुर्ग येथे प्रवेश सुरू झाला आहे। वसतिगृहाची देखील सुविधा आहे। प्रवेश आणि अधिक माहितीसाठी कॉल करा 9158913744, 9420810429 आणि 8275087954। स्मार्ट करिअर अकॅडमी ओरोस। काल रविवार दिनांक 16 जुलै वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शशिकांत अनावकर यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी सोशल मीडियामध्ये साधारण सकाळी 9:30 सुमारास अनेकांच्या पाहण्यात आली। खरं तर निधन रात्री 2:00 मानानं झालं होतं, परंतु सोशल मीडियावरून ही बातमी अनेकांनी ती सकाळी 9:30 मानानं पाहिली। त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहून किमान त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त कराव्यात, कृतज्ञता व्यक्त करावी, आदरभाव व्यक्त करावा या उद्देशानं माझ्यासारख्या अनेकांनी त्या पंढूर शिक्षण संस्थेच्या संबंधित गावकर सर वगैरेंशी संपर्क साधला, परंतु त्यावेळी सांगण्यात असं आलं की 10:10 अनावकर सरांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी देहदानाचा संकल्प केलेला आहे, त्यामुळे त्यांचं जे पार्थिव आहे ते 10:10 ते वेळेमध्ये संबंधित मेडिकल कॉलेजच्या कॉलेजकडे ते सुपूर्द करायचं असतं, त्यामुळे 10:00 तो दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि अधिक वेळ जाऊ नये, त्यामुळे 10:10 संबंधित वैद्यकीय महाविद्यालय त्यांचे शरीर ताब्यामध्ये घेणार आहे, त्यामुळे 10 पेक्षा अधिक वेळ वाढवता येणार नाही। त्यामुळे अर्थात जिल्ह्यातील अनेकांना त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहता आले नाही। गेली 55 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये एक शिक्षण महर्षी म्हणून कार्यरत असलेले श्री शशिकांत अणावकर त्यांनी जाताना सुद्धा आपला देह हा वैद्यकीय कारणासाठी देऊन टाकला, आणखी एक मोठा आदर्श निर्माण केला। दर्शक हो, आपण बुटक्यांच्या प्रदेशामध्ये राहणारी माणसं म्हणजे अनेकदा की एखाद्या पेशंट रुग्णाला भेटावायला जाताना सुद्धा कॅमेरा घेऊन जाणारी जमात आपल्याकडे असते। अशा काळामध्ये स्वतःचा देह हा समाजासाठी देणारे म्हणजे आपला मतदारसंघ ज्यांच्या नावाने ओळखला जातो त्या मधु दंडवतेपासून ते अगदी आमच्या कणकवली कलमटमधील स्वर्गीय शकुंतला गोविंद घाणेकर म्हणजे जे प्रसिद्ध साहित्यिक आहेत प्रसाद घाणेकर त्यांच्या मातोश्री इथपासूनची लोकांची अशी परंपरा आहे, उंच माणसांची अशी परंपरा आहे की त्यांचा आपला मृतदेह त्यांनी आपला देह हा वैद्यकीय कारणासाठी सुद्धा समाजाच्या कारणी लागला। अतिशय ही उंच माणसं, आणि त्यामुळं या शशिकांत अनावकर सरांना सर्वप्रथम मी आदरांजली श्रद्धांजली व्यक्त करतो। आणि जी मंडळी शशिकांत अनावकर सरांच्या संबंधित आहे, संस्थेच्या संबंधित आहे, अशा लोकांच्या अशा मान्यवरांच्या श्रद्धांजली या सुद्धा या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत। ते सर्वप्रथम श्रद्धांजली वाहत आहेत दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे अध्यक्ष आणि उद्योजक श्री प्रकाश जैतापकर। गुरुवारी अणावकर सर आणि माझा परिचय
गेल्या 17 ते 18 वर्षाचा आहे. त्यापूर्वी ते आमच्या संघटनेत काँग्रेसच्या विविध कमिटीवर काम करायचे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करताना अगदी झोकून देऊन काम केलेलं आहे. ते स्वतःचा ज्याप्रमाणे व्यवसाय एखादा करतो तसं ते पूर्ण वेळ 8 तास शैक्षणिक संस्थेत काम करायचे. स्वतःचं घरचं जसं काम असतं त्याप्रमाणे ते अहोरात्र तोच ध्यास धरून शैक्षणिक संस्थेत ते काम करण्याचा त्यांचा हातखंडा होता. त्यांना एखाद्याकडे डोनेशनसाठी गेलो एखाद्या नाही म्हटलं तरी 10 वेळा त्यांच्याकडे जायचं. ही आपली चिकाटी असायला पाहिजे असं ते कायम सांगायचे. शैक्षणिक संस्थेत काम करताना त्यांनी अहोरात्र काम करून पंडूर हायस्कूल, त्याबरोबर दादासाहेब तिरोडकर महाविद्यालय, इंग्लिश मिडियम ह्या संस्था त्यांनी उभ्या केल्या आणि पूर्ण वेळ देऊन असं शैक्षणिक संस्थात काम करणारा माणूस मी आजपर्यंतही बघितला नव्हता असे आमचे अणावकर सर आमच्यातून निघून गेलेले आहेत. पण त्यांची जी इच्छाशक्ती होती, त्यांचं जे ध्येय होतं, त्यांची जी पुढची ध्येय धोरण होती ती आम्ही पूर्ण करणार या हेतूने आम्ही सगळे संस्था चालक एकत्र येऊन पुढील संस्था मोठी करणार, ती चांगल्या प्रकारे त्यांना जसं अभिप्रेत होतं त्याप्रमाणे आम्ही ती संस्था पुढे उभी करू. शशिकांत अणावकर हे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रभागी होते. तब्बल 24 वर्ष ते अनावगावचे सरपंच होते, पंचायत समिती सदस्य होते, काँग्रेस पक्षाचे ते कार्यकर्ते होते, एस एन देसाई यांचे ते निकटचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असत. तर या शशिकांत अणावकर सरांना आपल्या या राजापूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत हे शशिकांत अणावकर सरांना श्रद्धांजली वाहत आहे. ब्रिगेडियर सुधीर सावंत एक तळागाळातला कार्यकर्ता, काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ज्यांनी मंदिरात शाळा सुरू केली आणि आज तिचं स्वरूप अतिशय मोठं झालं आहे. म्हणजे KG to PG असं सर्व ह्या भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यामध्ये ते अग्रेसर होते आणि गरीब मुलांना शिकवण्याचं त्यांचं मिशन होतं आणि त्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या. आणि इंग्लिश स्कूल जे आहे आता तेही चालवलं आणि सामाजिक कार्यात ते अग्रेसर राहिलेच होते. कुणालाही कुठलेही प्रश्न निर्माण झाला तरी तातडीने रात्री बेरात्री उठून त्यासाठी काम करण्याची त्यांची धमक होती. माझ्याबरोबर अनेक वर्ष त्यांनी काम केलं आणि बरंच काम असं होतं की रचनात्मक होतं, सामाजिक होतं, राजकारणापेक्षा समाजकारण करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. आणि त्यांचं निधन झालं, दुःखद निधन झालं. त्यांनी आपला देहसुद्धा दान केला. मला आत्ता ह्या घडीला त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना त्यांची आठवण जरूर येते. अनेक प्रसंग असे झाले की त्यांच्याकडून गरिबांच्या साठी प्रचंड काम झालेलं आहे, म्हणून मी माझी श्रद्धांजली त्यांना ह्या प्रसंगी अर्पण करत आहे. वेता बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी आबासाहेब गावडे, आबासाहेब गावडे यांना कैक वर्ष अत्यंत निकटचा असा संपर्क, निकटचा असा सहवास, निकटचा असा स्नेह शशिकांत अणावकर यांचा लाभला होता. आप्पासाहेब गावडे व्यक्त करतायत शशिकांत अणावकर सरांबद्दलची आपली भावना. आणि अणावकर सरांनी संस्थेसाठी खूप काम केलं. सुरुवातीपासून जर म्हणायचं झालं तर 1960 वेतवाच्या मंदिरात वेता बांबाडे येथे ही संस्था स्थापन झाली आणि त्यानंतर 63 इथे आली. इथे आली त्यावेळी सुरुवातीला काय फक्त 4 खोल्या मातीच्या होत्या आणि मातीच्या खोलीतून नंतर त्यांनी हळूहळू हळूहळू ओळखीने किंवा डोनर गाठून आणि त्यांचे जे कौशल्य होतं ज्याच्याकडे त्यांनी शब्द टाकला डोनरकडे
तर त्याला डोनरला आत्मसात करून घेण्याची त्यांची एक कला होती आणि त्याच्यातूनच त्यांनी हे जे आद्य काय विश्व दिसत आहे ते त्यांनी शून्यातून उभं केलेलं आहे. आणि अणावकर सर हे जिद्दी होते, तसंच त्यांची जी कारकीर्द होती सामाजिक क्षेत्रातली, ते पंचायत समिती मेंबर होते, तुमचं नियोजन मंडळाचे सदस्य होते ते, आणि त्यामुळे राजकीय ह्याच्यात त्यांच्या ओळखी भरपूर होत्या आणि त्या ओळखीचा फायदा त्यांनी स्वतःसाठी नाही करून घेतला, संस्थेसाठी करून घेतला. आणि त्यामुळेच हे जे काय शून्यातून उभं राहून हे जे मोठं जे आज काय दिसत आहे, तर त्यांचा हा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी सुद्धा आपणासोबत जे निवडले संचालक मंडळावर, ते सुद्धा असे निवडले की त्यांना कोणीही विरोध करणार नाही किंवा हे का करता असं विचारणार नाही. आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं, विश्व निर्माण झालं आणि एवढी मोठी जी हे शैक्षणिक संस्था उभी झाली. त्यांचं स्वप्न होतं पहिल्या सुरुवातीपासून पीजी ते केजी, केजी ते पीजी पर्यंत या संकुलनात होईल, त्याप्रमाणे त्यांनी इंग्लिश मिडियम सुरू केलं नर्सरीपासून, सिनियर कॉलेज सुरू केलं, तसंच आमच्याकडे 11वी 12वीसाठी सायन्सकडे आयटी कॉम्प्युटर सायन्स आणि जिल्ह्यात कुठेही नाही असा सिव्हिल इंजिनिअर कोर्स त्यांनी सुरू केला. हे ते अथक प्रयत्न होते त्यांचे. आणि त्यांनी मध्ये फक्त एकच की ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यासाठी त्यांना सुविधा उत्पन्न करून द्याव्यात, निर्माण करून द्याव्यात, हे एकच स्वप्न होतं त्यांचं. मी जवळजवळ त्यांच्याबरोबर 30 ते 35 वर्ष मी सचिव म्हणून ते 20-22 वर्ष काम केलं आणि जवळजवळ 30 वर्ष मी त्यांच्या संगतीत होतो. सामाजिक क्षेत्रात काम करताना होतो, तसंच त्या शाळेत होतो, त्यामुळे त्यांनी खूप काम केलं, निस्वार्थीपणाने काम केलं. आणि असं व्यक्तिमत्व पुढे मिळताना या संस्थेला कठीण आहे. आम्ही सगळेजण प्रयत्न करणारच आहोत अणावकर सरांचे विचार आणि ते विचार पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. यानंतर न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक एम जी करपे सर आपल्या भावना व्यक्त करतात. आमच्या बेताब आंबाडे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे चेअरमन माननीय अणावकर सर यांचं कालच दुःखद निधन झालं, त्यामुळे आमच्या शाळेचं संस्थेचं कधीही भरून न निघणारं अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. शाळेचा संपूर्ण स्टाफ, सर्व संस्था, संचालक हे सगळेजण या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. अणावकर सरांविषयी सांगायचं म्हणजे कोणताही कार्यक्रम असेल किंवा कोणताही उपक्रम असेल आपल्या शाळेमध्ये राबवित असताना त्या कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं, त्या कार्यक्रमाची सुरुवात कशी व्हावी, त्या कार्यक्रमाचा शेवट कसा व्हावा, इथेपर्यंत विचार करणारे आणि सर्व कर्मचाऱ्यांकडून तशा प्रकारचा आग्रह धरणारे माननीय अणावकर सर यांची आठवण आणि त्यांची प्रेरणा आम्हा सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नेहमीच राहील. अणावकर सरांविषयी अनेक आठवणी, अनेक प्रकारचे उपक्रम सर्व कर्मचाऱ्यांनी संस्था संचालकांनी मिळून एकत्र राबवले. अणावकर सरांनी कधीही वैयक्तिक विचार न करता समाजाचा विचार केला, शाळेचा विचार केला आणि कोणताही नवीन उपक्रम त्यांना एखादा समजला, कोणत्याही शासनाचा जीआर आला की तो आपल्या शाळेमध्ये पूर्ण ताकदीनिशी कसा राबवला पाहिजे याविषयी सरांचा नेहमीच आग्रह असेल. सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कर्मचारी, सर्व संस्था संचालक यांनी शाळेचा ध्यास घेऊन ही शाळा नावारूपास आणली. यापुढेही सर्व संचालक मंडळी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेले असल्यामुळे पुढेही शाळेचा जो विकास आहे तो अशाच प्रकारे पुढे चालू राहील. सर्व कर्मचारी सुद्धा समर्पक भावनेने
या कार्यामध्ये आपल्याला झोकून देतील आणि पुढे ही शाळा अशाच प्रकारे एक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अग्रेसर शाळा म्हणून कायम राहील असा मला विश्वास वाटतो। आपलं पंदूर हायस्कूल म्हटल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरामध्ये एकच नाव सर्वांच्या समोर येतं, ते म्हणजे अनावकर सर। आमच्या शाळेतील सर्व कर्मचारी त्यांच्याशी जोडलेले आहेतच, मात्र त्याचबरोबर जिल्हाभरातील सर्व शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील किंवा सर्व कर्मचारी यांच्याशी अनावकर सरांचं एक वेगळं नातं निर्माण झालं होतं। कालच्या या धक्क्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक प्रकारे शैक्षणिक नुकसान झालेलं आहे। या प्रसंगी मी शाळेच्या वतीने सरांना विनम्र अशी आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। याच वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल आणखी दादासाहेब पिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक संजय गावकर आपल्या भावना व्यक्त करत आहेत। वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अनावकर सर आमचे गुरुवर्य यांचं काल दुःखद निधन झालं। मनालाही चटका लावून जाणारी ही गोष्ट आहे। एका तेजस्वी तडपत्या सूर्याचा काल अस्त झाला। दीपस्तंभाप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करणारे अनावकर सर आमच्यात आज नाहीत हीच गोष्ट आम्हाला अतिशय वेदना देणारी आहे। गेली 27 वर्ष मी या ठिकाणी अध्यापनाचं काम करतोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली। शिक्षक आदर्श शिक्षक कसा असावा, शिक्षकाकडे कोणती कौशल्य असली पाहिजे, या सर्वांचं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला दिलं। अतिशय लहान सहान गोष्टी सुद्धा ते बारकावेने पाहत असत। आम्ही शिक्षक म्हणून काम करत असताना आम्हाला येणाऱ्या अडचणी नेहमी त्यांच्याजवळ आम्ही मांडू आणि त्या चुटकीसरशी ते सोडवत असत। एवढंच नव्हे तर एक संस्था चेअरमन संस्था अध्यक्ष म्हणून वास्तविक आपण इतर संस्थेमध्ये पाहतो तर ते अध्यक्ष काही कामानिमित्त मीटिंग असती तर हजर असतात, मात्र आमचे अनावकर सर दिवसातील बरेच तास या शाळेमध्ये घालवायचे। प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती, तो कुठून येतो, काय करतो, त्याचे पालक काय करतात, ही बारीक सारीक माहिती त्यांच्याजवळ असायची। अतिशय संयमी कर्तव्यनिष्ठ असे अनावकर सर आम्हाला दीपस्तंभाप्रमाणे लाभले। त्यांचं जे काही त्यांनी आम्हाला जो काही मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा निश्चितच आम्हाला फायदा होईल आणि आम्ही सर्व शिक्षक त्यांच्या आदर्शावर चालून या शाळेची या प्रशालेची भरभराट कशी होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू। मी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मी श्री अनावकर सर यांना श्रद्धांजली वाहतो। यानंतर महेश पाटील। महेश पाटील सर याच इंग्लिश स्कूल पंडूर मध्ये शिक्षक आहेत आणि ते स्वतः वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आहेत। वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन आदरणीय अनावकर सर यांचं काल दुःखद निधन झालं। मनाला अत्यंत वेदना देणारी अशी ही घटना आहे। गेले जवळजवळ 17-18 वर्ष मी अनावकर सरांच्या सानिध्यामध्ये आहे, शिक्षक म्हणून या शाळेमध्ये कार्यरत आहे। अनावकर सरांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता। ते नेहमी ज्या काही शाळेच्या संस्थेच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील, मी एक सामान्य शिक्षक असून सुद्धा माझ्याशी या सगळ्या गोष्टी सर शेअर करायचे आणि मी त्यांना माझ्या वडिलांच्याच जागी मानत आलेलो आहे। आज ते नाहीत असं आम्हाला वाटतच नाही। अनावकर सर आज आमच्यात आहेत, ते गेले, अनावकर सर आमच्यातनं निघून गेले, ही गोष्ट आमचं मन मान्य करायला तयार नाही। अनावकर सरांनी
या संस्थेसाठी शाळेसाठी जे केलेलं आहे ते मला असं वाटतं आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्या शैक्षणिक संस्थेमध्ये कदाचित असं झालं नसावं हे एक युनिक उदाहरण आहे. अणावकर सर आमच्यामध्ये 24 तास असायचे. अणावकर सरांनी या ठिकाणी मुलांना अध्ययन अध्यापनाचं काम केलं आणि त्याच्यानंतर ते संस्थेचा कारभार बघू लागले आणि सर्व शिक्षकांशी त्यांची कौटुंबिक बांधिलकी होती. सगळ्या शिक्षकांच्या कौटुंबिक सुखदुःखात ते सहभागी होत होते. त्यांनी कधीही मी एक संस्था चालक आणि हे सामान्य शिक्षक असा जो भेदभाव आपल्याला दिसतो तसा भेदभाव त्यांनी कधीही ठेवला नाही. मला सतत अणावकर सर सांगायचे की तुमच्यामध्ये क्षमता आहेत, त्या क्षमता तुम्ही विकसित करा. त्या क्षमता तुम्ही जास्तीत जास्त जर विकसित करत गेलात तर माझं उदाहरण बघा, एक सामान्य मी शिक्षक, सामान्य घरातला शिक्षक एवढी मोठी संस्था उभारू शकतो. तुम्ही पण प्रत्येक शिक्षकानं असं जर तळमळीनं काम केलं तर तुमच्याकडनं खूप मोठं काम होऊ शकतं. आणि म्हणून माझ्यावर विश्वास दाखवत त्यांनी मला वेताळ बांबाडे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचा संचालक होण्याचा आग्रह धरला आणि सरांच्या त्या आग्रहाला मी नाही म्हणू शकलो नाही आणि त्यांनी मला शिक्षकाबरोबरच वेताळ बांबाडे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ अशा एका मोठ्या संस्थेमध्ये संचालक म्हणून मला सरांनी घेतलं हे मी माझं भाग्य समजतो. काल सरांचं जे दुःखद निधन झालं, मी शाळा वेताळ बांबाडे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ आमचं सर्व कुटुंब यांच्या वतीनं सरांना आदरांजली व्यक्त करतो. यानंतर याच प्रशालेमधील श्री अभिवालोलकर ज्यांचा सरांशी अगदी निकटचा स्नेह होता त्याबद्दल अभिवालोलकर सर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. अणावकर सर हे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. मी अणावकर सरांच्या संपर्कामध्ये या शाळेमध्ये 23 वर्ष आहे आणि शिक्षक म्हणून इथे कार्यरत असताना सरांचं मार्गदर्शन हे आम्हा सगळ्यांना नेहमीच मिळत राहिलं. मी त्यांच्या खूप निकट होतो. बऱ्याचशा गोष्टींमध्ये मी सरांबरोबर असायचो त्यामुळे सरांचं मार्गदर्शन तुलनेनं मला थोडा त्यांचा सहवास जास्त मिळाला. सरांची एक कारकिर्दपूर्ण प्रेरणादायी होती. सामाजिक कामामध्ये सरांनी एवढं मोठं काम केलं होतं. राजकीय क्षेत्रातही त्यांचं नाव या पंचक्रोशीमध्ये अग्रेसर होतं. ते 23 वर्ष सरपंच होते, पंचायत समितीचे सदस्य होते, कुडाळ तालुका कुडाळ आपला एसटी डेपोचे ते चेअरमन होते, खादी ग्रामोद्योग मंडळामध्ये ते पदाधिकारी होते, DPTCचे ते मेंबर होते, कुडाळ तालुका काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. त्यांचे राजकीय गुरु SN देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी त्यांची जी निकट संबंध होते त्या संबंधाने एवढा न्याय दिला होता आणि तसाच न्याय त्यांनी या संस्थेला आणि या शाळेला दिला. म्हणून हे आज संकुल, हे शैक्षणिक संकुल जिल्ह्यामध्ये जी प्रसिद्ध शिक्षण संस्था आहे आज पंडूर हायस्कूल, अणावकर सर आणि अणावकर सरांबरोबर असलेले त्यांचे सगळे सहकारी संचालक यांनी आणि पूर्ण आम्ही शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी एकजुटीने काम करतो आहोत. आज अशा नेतृत्वाच्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना किंवा त्यांच्याबरोबर काम करत असताना आम्हाला खरंच अभिमान वाटतो. काल सर आमच्यामधून गेले, खरं तर ते आमच्या मनातून कधीही जाऊ शकत नाही, पण त्यांचं देहावसान झालं. एक शिक्षण क्षेत्रातला दीपस्तंभ, एक तेजस्वी तारा, एक तपस्वी काल आम्ही हरवला. मी मनपूर्वक शाळा आणि संस्थेच्या वतीने सरांना आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो. मित्र हो, या होत्या शशिकांत अणावकर सर यांच्याबद्दलच्या काही भावना. या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की लवकरच शशिकांत अणावकर सर यांच्या जीवनावर त्यांचे जीवनपट रेखाटणारा असा एखादा खास कार्यक्रम कोकण नाऊ लवकरच सादर करेल. या ठिकाणी या कार्यक्रमाचा
निरोप घेताना श्रद्धांजली कार्यक्रमाचा समारोप करताना एका प्रसंगाची मला आठवण होते. तो प्रसंग मी इथं मांडतो की जेणेकरून सरांचं अनावकर सरांचं काम किती उच्च प्रतीचं होतं, किती सर्वोच्च होतं, त्यागाचं कसं ते निदर्शक होतं त्याविषयीचा हा प्रसंग आहे. शशिकांत अनावकर सर ज्यावेळी आपल्या या संस्थेचा सगळा कारभार चालवत होते, या संस्थेत ही गोरगरीब मुलांसाठी त्यांनी अशा प्रकारची ही संस्था सुरू केली होती. एका मंदिरामध्ये हा ज्ञानयज्ञ सुरू झाला होता आणि आज आपण त्याचं प्रचंड मोठं वटवृक्षात रूपांतर झाल्याचं आपण पाहतो. संस्था चालवणं, संस्थेचा खर्च भागवणं ही सोपी गोष्ट नव्हती. अशा काळामध्ये संस्थेला कर्ज पण घ्यावं लागत असे, संस्था ते कर्ज फेडत असे. या संस्थेसाठी एकदा घेतलेलं कर्ज हे तटलं आणि संस्था ते कर्ज वेळेवर भरू शकली नाही आणि एकदा या संस्थेवर जप्ती आली. त्यावेळी अनावकर सर कुठल्या तरी कामाच्या निमित्तानं बाहेर गेले होते आणि त्यावेळी ही जप्ती आली. ही जप्ती टाळण्यासाठी त्यावेळी त्या प्रशालेत असलेल्या अनावकर सरांच्या सौभाग्यवतीने आपल्या अंगावरील दागिने काढले आणि ती जप्ती टाळली गेली. अशा प्रकारच्या या त्यागातून त्यांनी काम केलं असे थोर शिक्षण महर्षी सामाजिक आणि राजकीय आणि सार्वजनिक जीवनामध्ये एखादा दीपस्तंभ ठरावेत असे श्री शशिकांत अनावकर यांना मी या प्रसंगी विनम्र अभिवादन करतो.